गाण्यावाले आले तर कोणा पप्पाने कोलवले आपलं हे बंद कर नाही ते कॉपीराइट क्लिक पडते यायला गाणी बंद करी पहिली मोबाईल बंद कर त्याच्यावर टाकणार ओढून ओढून धरा आता थोडं पुढे या तुम्ही सारखा शिकरा खुर्ची आहेत का Thank you.
बायाला जात्यात नाव घ्यायला आवाज गेला आवाज वाढवा तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यात वारजे मावळे माझं गाव गावामध्ये वारजे मावळेमध्ये बांधली माळी माळीवर नेसली साडी साडीला लावला चाप भीमराव माझा बाप दारासमोर लावली जुई अलकाबाई माझी आई कळशी घालती पालती जनाबाई माझी चुलती पाण्यात ओतलं गहू सतीशराव माझा भाऊ भावाच्या हातात दिली तुळस काळूबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि काळूबाई अंबाबाईचं नाव घ्यायला मल्ला येत कधी आळस मल्ला येत कधी आळस काळूबाई अंबाबाईच आमचं देवा संग लग्न लागले ना म्हणून रुंदू दोन्यात उभराव पुण्यात रंगसूर रंगात गुलाल भांगात गुलाल चकमकेत लावगा मोठी कोट्यात जायफळ सोन्याच्या किल्ल्या उघडल्या पाचक खोल्यामध्ये हांडा हांड्यावर तपेलो तपेलो परात परातीवर भात भातावर तूप आणि हे गाव सोडून बसते माझ्या काळूबाई अंबाबाईचं गोजी रुवान सावळं रोग सावळं रोग सावळं रोग आता मग घ्या तुकडं खोबरे तर खावा किंवा पांढरा खावा सुपारी खावा बायां लावून झालंय का हे तडे बायांना लावून झालंय ना आता काय करू फक्त बंधारा लाव दक्षिण कोणत्या बाजूला आहे मग अशी कुणी बघितलं मोबाईल वर दिशा बोल झाली Thank you.
बाबाईचे गणमाळे सगळा कार्यक्रम व्यवस्थित आनंदात पार पडू दे. नऊ धान्याच्या राशीमध्ये माळ लपवणार आहे आणि 100 किलोचा होम आहे. पिंगळाचं नाणं वमात शिरायचं आहे. सगळं फुलागत जाऊ दे, फुलागत येऊ दे. सगळा कार्यक्रम व्यवस्थित आहे साहेब. आनंदात पार तू तुझा करून घे. बोला गडा गडा बोलायचं देवा. असं मुख्यागत नाही मान हलवायची. हा आहे करून. हा असं बोलायचं दे बाप्पा. तुम्हाला बोलते बा म्हणूनच एवढा खर्च चाललेला यार. Hayır, hayır.
इथं थांबा, तुम्ही नाही घालू नका हा मागच्या मधल्या तांड्या मधल्या तांड्या कशी थांबा आव तुमच्या अंगात नाही येत ना सगळ्या दाराने घुमायचं ते हात तोडा आयराज म्हणतो ना एक तांब्या आणि दोरी दाराची आणि पाण्यामध्ये ते मागं घ्यायचं आयराज तुमचं वार आलं की पुन्हा अजून पासायला लागतो मला काय आता उजा पाऊल टाकायला पुढं वरती जा वाटत निघाला आणि तुम्ही खालून आवाज दिला मगच खाली येऊ नका आणि कुणाला स्पर्श करू नका जाता सगळे वाजून सर का झालंय त्याला तर आता लवंगाची माळ आपण राशीत ठेवले तशीच आपलं आईसाहेबांची कवड्याचे माळ ती पण लपवले तर आता त्यांच्या संचारामध्ये त्यांनी त्यांची माळ बरोबर शिक्का आपला ओळखून घ्यायचा चला मोहन दादा शितोळे खाली या मोहन दादा शितोळे खाली त्यांनी वगैरे राहायचं खालूनच आवड द्यायचं मग वरती जाऊन सांगितलं का उपयोग मोहन दादा शितोळे खाली या शितोळे दादा खाली या सरका बाजूला स्पर्श करायचं नाही सांगितलं ना इकडून या सरळ अव सरळ तुम्ही आवड कॉम्पिटिशन आवड दिसून बाजूला वा रस्ता सोडा रस्ता आल्याच्या वेळेस आल्या नाही थोडस माग सरकार चला आता दिवेला दिवेला हवी कुंकुमा आईला आजकरणापासून थोडा या ठिकाणी माळ आहे त्या ठिकाणी माझं दळण मन दळण चित्त हे करून बोल त्या राशीकडेच माझं मन वळली होते असं आईला बोला माझ्या पायात पडा ते पण मला सांगावं लागतो
नशिबावाचे घेऊन तू वर डोंगराला बसली, उंच कड्याला सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगाला जावर तू बसली, कर्जत काळी मला धडायला आग लावणारी बावनचड्या बट्याची मालकीन मांडळची काळी, तू सत्य तुझ्या राशीत हात घालून लग्नाची माल विचारली, तशीच आई कोणत्या राशी आंबाबाईची माळी कवड्याची ती पण उचल आता खेळ नेत्र उळीकर आणि कुठं आंबाबाईची माळ राशी ते
बांधे बांधे
आणि अशी साईड करू बघा, अशी मध्ये साईड करू सर. हा
खांद्याला पांजण या पदरवाले जावा हट्ट्याको फक्त हट्ट्याको आहे कुणी काही नाही हट्ट्याको आहे Thank you.
खाली बसला पॅन्ट जरा थोडी वरती ओढून बसा कारण पॅन्ट थोडी वरती घ्यायची आता ठेवा
Thank you.
आपला कान फुकायचा कार्यक्रम झालाय. राहिलं का सगळं लक्षात सांगितलेलं? सगळं लक्षात राहिलं नाही ना? लिहून दे आता असं इथपर्यंत थांब. थोड पुढे हळदी कुंकू लावा सगळ्यांनी. थोड पुढे सर ना. ते ताट घे, ताट घेऊ शकत तुला. बरं सगळ्यांनी हसला. आई राजा सदानंदी हसल कसा सदानंदी जाऊदे. सगळी सोडा आता. हा तुम्ही पण सोडा. बस बस खाली बस. विशाल ताट घे. ह्याला सांगणार आता बघ माईक. माईक डोळे बंद करायच्या. समोर पाच फळं ठेवल्यात. त्यातलं एक फळ डोळे वरती धरलेले. काय टेन्शन नका तुम्ही. डोळे बंद करून त्याच्यातलं एक फळ उचलायचं. ते फळ तुम्ही आयुष्यभर खायचं नाही. गुरुला तुम्ही काय दान करताय काय देताय त्याला कळतो नाही. हे जे फळ आहे ते फळ दरवर्षी गुरु पौर्णिमेला ते फळ घेऊन येते आणि ते फळ आयुष्यभर खायचं नाही. आवडतो आवडतो. आता समोर दूध आणि लहानपणी जस आईने आपल्याला आई शिकू असते म्हणून गाण्यामध्ये पण खुशमान असत. तर हे दूध पाचतोय ते पार्वतीनी पार्वतीची बावन ठिकाणी अवशेष पडले. बावन ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं. ते बावन शक्तीपीठाचं दैवाचं दूध. त्या दुधाला बाग लावायचा नाही. गुरु शिष्याचं नातं गुरुनी आणि शिष्यांनी दोघांनी आयुष्यभर जपायचं आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी मी आता पाहतो बरेच जण कार्यक्रम चुकीचा केला. काय झालं गुरुला मागून निंदा करतात कुटाळा करतात. तुम्हाला नाही पटल्या विषयी सोडून द्या. गुरुची माग निंदा नालस्ती करायची नसते. आपण जर गुरुची माग निंदा नालस्ती केली तर आपल्या सात पिढ्या करतात. त्यामुळे आपण नाही पटलं तर तुम्हाला नाही चांगलं बोलताय गुरुविषयी तर वाईट पण बोलू नका. पण गुरुची माग निंदा नालस्ती करायची नसते. आता हे दूध पाचतोय. आई वडील आपल्याला चालायला बोलायला लिहिलं वाक्य आई वडील आपल्याला शिकवत्यात. त्यामुळं प्रत्येकाचे जरी आता त्यांच्या आई वडिलांचं त्यांचं पटत नाही तरी पण प्रत्येकाचे तसेच यांचे पण आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपल्या शिक्षणासाठी जसं की आता त्या कलियुगामध्ये आपल्या शिक्षणासाठी आपण शाळेत जातो. पहिलं द्वारपाल युग सतयुग गेलं त्यावेळेस शिक्षणासाठी आचार्य असायचे. त्या आचार्य वाल्यामध्ये शिक्षण द्यायचे.
गुरुविद्येची शिक्षण, वेदाचं शिक्षण, तर जे आपल्याला शिक्षण देतात ते आपले गुरु आणि परमात्म्याचा मार्ग दाखवतात ते आपले गुरु. राजा ठिकाणी मी गुरुबरोबर स्पर्धा काढले. श्री मोहन लक्ष्मण शिकळे म्हणजे आता गुरु झाले. आज हा गुरु शिष्याचा कार्यक्रम संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण झालाय. म्हणून आज आम्ही एकत्र दूध भात खातोय. आता मी त्यांना एक दूध भात सुद्धा खायचं असणार आहे आणि ते मला ऐकायचं आहे. गुरुदक्षिणेच्या स्वरूपात देणार आहे ते इतरांना कळवतो पण कळू द्या की तुम्ही मला काय दिले आणि काय नाही. आणि काय काय ते सांगा तुम्ही सांगा. संवाद होईल पैसे धरून संवाद खुशीने दिलेल्या इच्छा होती पूर्ण केली. सगळा आनंद झालाय का? सगळा आनंद झाला. तुमचे सगळे मनात चितलेली काम प्रत्येक गोष्टी ती यश बरकता गुरु गादीला आल्यापासून सगळा फरक पडलाय का? सगळा फरक पडलाय. पप्पा आहे की शेवटपर्यंत बापाचं जे कर्तव्य आहे म्हणून तो सगळे पप्पा म्हणते. बापाचं कर्तव्य शेवटपर्यंत टिकवून आणि जपून येणार हे आज इथं देवासमोर सांग. आणि त्या वडिलांचं जन्म देणाऱ्या वडिलांची कधीच आठवण येऊ देणार. आजू कुंकाचं काय बोलायचं आहे का तुम्हाला? आताचा कार्यक्रम नाही आवडत. आवडला ना? खूप छान. आत्या छान आहे. त्याला आता ना पुसलाय पुसायला महाग लागला. काढीपिटी त्याने फक्त हळदी कुंकू लावायचे त्याला अंगठीला आणि मला द्यायचे हातामध्ये. त्याची पावती दिली का? पण आता उद्या सरकार मला म्हणून एवढं सोनं आलं इन्कम टॅक्सची दरात पडत म्हणून पावत्या दिलेली एक महत्वाची GST भरून द्या. भरलाय ना GST? नाही तर माझ्या सगळी पण ज्येष्ठीचे जाण्याचे त्यांना वर्ष आहे ना ते पूर्ण करायचे. मालक म्हणले ना गेले वाटत ते. तुम्ही पण हात लावा. आई राजाऊ देव दे सदानंदी चाऊ देव दे बोल भवानी माता तुझे काळूबाईच्या नावानं चांगले बोल मान रच्या काळीच चांगले. उभं राहायचंय आणि उजवा पाऊल पुढे टाकायचंय. दोन कर पुढे रे आहे का देऊ? योग बाबा योग बाबा योग बाबा योग बाबा
जन्नत मिळते.